शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार. ओंकारातून निर्माण झालेला स्वर आणि त्या स्वरातनं निर्माण झालेली ही किमया संगीताची जादू. शब्द आणि स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चित ते आपल्याला नादावून जातात आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी कदाचित हे स्वरच आपल्याला लोभवून जातात, आपल्या मनात राहतात, रिंगाळत राहतात आणि त्याच आठवणी होतात गाण्यांच्या. आणि गाण्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण आज पुन्हा एकदा जमलो आहे. आणि या गोष्टी सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शास्त्रीय संगीत आणि भक्तिसंगीताच्या क्षेत्रातलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं नाव म्हणजे पंडित संजीव अभ्यंकर. नमस्कार. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध तबलावादक आणि प्रसिद्ध संगीतकार केदार पंडित. केदार नमस्कार, स्वागत आहे. दोघांचं पुन्हा एकदा स्वागत. या सगळ्या रचना गोष्टी हे सगळं ऐकत असताना खरं तर तुमच्याही डोळ्यासमोरून सगळा तो भूतकाळ आला असेल आणि त्या सगळ्या आठवणींना उजाळा पुन्हा एकदा मिळाला असेल. पण केदार, तुझ्या संगीताच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, तू केलेले अल्बम संजीवसाठी तर खूप रचना केल्यास, पण शंकर महादेवन यांचा पहिला मराठी अल्बम तू केलास. हो, म्हणजे कसं होतं की मराठी शंकर ऑफकोर्स गायलेलाच होता आधी, सिरियलसाठी असेल किंवा काही हे असेल, पण एक कम्प्लीट त्या काळात एक अल्बम अशी एक गोष्ट असायची किंवा आठ गाण्यांचा अल्बम, तसा मराठी गाण्यांसाठीचा पूर्ण अल्बम असा श्रावणधारा म्हणून त्याच्यासाठी केला. तो खूप त्यावेळेला फेमस झाला होता. त्यातली काही गाणी बरसे किंवा वगैरे ती खूप अजूनही सगळे लोक गातात. दॅट वॉज अ रिअली एक्सपिरियन्स फॉर मी. बरोबर. बरसे श्रावण घनमिळा सावळा बरसे श्रावण घनमिळा सावळा हिरवा दरबार आज हिरवा दरबार आज हरेवरी सजला बरसे श्रावण घनमिळा सावळा बरसे श्रावण घनमिळा. स्वप्नात पालवीचा हळुवार दंग झाली स्वप्नात पालवीचा हळुवार दंग झाली पोळल्या मनाचा टाह पोळल्या मनाचा टाह प्रेमजळी विरला दरबार आज हिरवा दरबार आज हरेवरी सजला बरसे श्रावण घनमिळा सावळा बरसे श्रावण घनमिळा सावळा
क्या बात आहे, वा. आणि नक्कीच आपल्या सगळ्या रसिकांना मला सांगावं असं वाटतंय की धनंजय संजीवचा विद्यार्थी आहे, शिष्य आहे आणि खूप छान धनंजय मजा आली. पण केदार, या सगळ्या रचनांमध्ये जसं आता म्हटलं की गीतरचना सुद्धा तू लिहिलीस, इतकं सुंदर सृष्टीचं वर्णन करावं आणि ते लिहावं हे कसं सुचलं? नाही, हे अल्बम जेव्हा करायचा होता तेव्हा म्हणजे ऑफकोर्स आता जसं मी संजीव म्हणलं की मला नशिबाने, माझ्या नशिबाने मला अशा गायकांबरोबर काम करायला मिळालं की जे गाण्यावरती प्रेम करतात, नुसते गातात असं नाही. त्यामुळे शंकरही त्यातलाच आहे की तो स्वतःच्या गाण्यावरती म्युझिकवरती प्रेम करणार आहे. खरं त्याच्यासाठी जेव्हा अल्बम करायचा हा ठरला होता तेव्हा मग काहीतरी वेगळा विषय, तर ते डोक्यात त्यावेळेला पावसाळ्याचे दिवस होते आणि श्रावण असा कुठेतरी एक विषय आला होता आणि मी डेक्कन क्वीननी येत होतो पुण्याला काहीतरी कामासाठी आणि तेव्हा हे गाणं सुचलं मला सगळं. त्या डेक्कन क्वीन मध्ये बसल्या बसल्या वगैरे ते सगळं लिहिलं होतं. तसं मग त्याच्यामध्ये आणखी एक गाणं गेलं आणि शंकर पण शास्त्रीय संगीताची बैठक असलेला आहे. त्याला पण शब्द आधी आले का चाल आधी आली, दोन्ही एकत्रच एकाच वेळेला ते सुचत होतं आणि लिहून काढत होतो. तसं शंकर, मी म्हटलं तसं, त्यालाही गाण्याची शास्त्रीय संगीताची बैठक असल्यामुळे काहीतरी वेगवेगळे प्रकार आणि प्लस एक वेस्टर्न त्याच्यामधला जो एलिमेंट आहे तोही असावा. तर त्यावेळेला एक मी एक तराडा म्हणून कंपोज केला होता अतीत असल्यासारखा, म्हणजे त्याची नोटेशन मी म्हणून दाखवतो, बागेश्रीमध्ये केला होता आधी केला होता काही कारणासाठी. तर त्या तराण्यावरती मग एक मी एका फार प्रसिद्ध कवी आहेत त्यांना ते सांगितलं की मला ह्या तराण्यावरती शब्द लिहून द्या पावसाशी रिलेटेड असं काही. आता समहाऊ काय त्यांना ते नाही जमू शकलं म्हणा किंवा त्यांना नाही ते करता आलं. ते म्हणले अरे नाही केदार, जवळजवळ 2 महिने त्यांच्याकडे ती चाल पडून होती. अरे बापरे, तोपर्यंत माझी इतर गाणी कंपोज झाली होती, सगळं झालं होतं. पण ते म्हणले की काय बघ नाही होत. आता ते तराणा असा होता आणि मग ते काही शब्द मग शेवटी मी लिहिले आणि बाकीची सगळी गाणी त्याच्यात मंगेश कुलकर्णीने लिहिली होती. अरे वा. तर मग मंगेशला मी ऐकवला तो म्हणलं अरे अप्रतिम आहे, हे छान आहे. म्हणलं मग आता मी कडव्याची चाल देतो, तू कडवी कर. त्यांनी पुढे त्याची कडवी केली. तर अशा काही त्याच्यात एक गाणं होतं त्याच्यामध्ये मला ती प्रेमाची अशी आतमध्ये म्हणजे वादळ उठलंय कम्प्लीट मनामध्ये की काय येत नाही, तर असं काहीतरी करायचं होतं. म्हणून मग मी मारवा राग निवडला होता की त्याच्यामध्ये आणि त्या गाण्यामध्ये मुद्दामून असं केलं होतं की षडज येतच नाही त्या गाण्यात, फक्त शेवटी येतो, बाकी सगळं ते गाणं मारवायच्या इतर स्वरात. त्यामुळे ती त्यातली जी एक प्रकारचा तो कोलाहल असते मनामधली ती सगळी त्याच्यामध्ये दिसत होतं. तर ते गाणं तर मजा अशी होती की मी आणि माझी मिसेस प्राची आम्ही मुंबईहून पुण्याला बाय कार येत होतो आणि ते डोक्यात काहीतरी सारखं चाललं होतं की असं काय करता येईल, कुठेतरी पूर्णत्व नसलेलं मला गाणं हवं होतं. अच्छा. तर ते पूर्णत्व नसलेलं मारव्यामधला सा हा पूर्णत्वाचा फील आहे माझ्या दृष्टीने. बरोबर. बाकी मग ते अपूर्ण वाटतो तो राग, कम्प्लीट असा अपूर्णता देत असतो मनाला. तर ते त्याच्यात काहीतरी करायचं आणि ते अक्षरशः मी गाडी चालवता चालवता डोक्यात आलेली चाल आणि मिसेसला म्हणलं तू लिहून घेत जा शब्द आणि ते तसं त्याच्यामधलं ते शंकरसाठी जे तराण्यावरचे बेस गाणं केलं होतं त्याचा तराणा आधी नोटेशन मध्ये ऐकवतो. आमच्या इथे अतीत सम असते म्हणजे सम पुढे जाते समेच्या असं ते ह्याच्यावरती शब्द लिहायचे होते. बापरे, ते काही केलं त्याला जमत नव्हतं. मग माझ्या डोक्यात ते शब्द आले असे 1 2 3 भीर भीर तरी माझी मत श्रावण हा आला, भीर भीर तरी माझी मत श्रावण हा आला. परसला हा मेघदानी भरली सारी अवनी, परसला हा मेघदानी भरली सारी अवनी, इंद्रधनुषी रंग उजळले या गगनी ताना पिहिनी पावसा भीर भीर तरी. ते असं काय काय बनवलं होतं ते आणि अक्षरशः ही गम्मत आहे ही वेगळी पण खरंच आहे. ते ताना पिहिनी पाजा शंकरनी मला ये ताना पिहिनी पाजा क्या होता है त्याला पहिल्यांदा कळलं नाही. तुम्ही म्हणलं अरे इथे इंद्रधनुषाच्या रंगाला आम्ही ताना पिहिनी पाजा म्हणतो तांबडा निळा असं ते अरे बहुत अच्छा आहे वगैरे असं करून त्यांनी एका दिवसात 7 गाणी डब केली आणि इतकी अप्रतिम गायला होता. आणि मग एक गाणं राहिलं आणि मग म्हणला हो बाद में कर दे अभी थक गया असं म्हणून
एक दोन दिवसांनी येऊन शेवटचं गाणं गा. पण आपण या कलावंतांसाठी काम करणं म्हणजे विशेषतः शंकरजींबरोबर तू जे काम केलंस तसं आशाबाईंबरोबर काम करायला मिळालं आणि त्या आठवणी आशाबाईंच्या बरोबरच्या. आधी सगळ्यात पहिलं आशाताईंसाठी जे काम केलं होतं ते 92 मध्ये केलं होतं. 92-93 च्या दरम्यान एका फिल्मसाठी मला फिल्मसाठी केलं होतं. ती फिल्म आली नाही दुर्दैवानी पुढे पण त्या फिल्मसाठी एक अंगाई गीत केलं होतं आशाताईंसाठी. तर त्या आल्या होत्या गायल्या आणि ऑफकोर्स त्यांना ते इतकं आवडलं होतं म्हणजे मला अजूनही आठवतंय की त्यांनी त्या तो त्या गात होत्या तेव्हा त्यांना तो पहिल्यांदा असं रिहर्सल करताना फील येत होता. त्या बाईंनी अक्षरशः स्वतःच्या बांगड्या आणि ते सगळं असं काढून ठेवलं, सहज शृंगार काढून ठेवला होता. अच्छा. आणि अशा तरी राहतात अशा एकदम छान अशा व्यवस्थित ते सगळं. आणि मला आठवतंय की ते गाणं म्हणल्यानंतर एक वन टेक ओके केलं होता त्यांनी आणि ते गाणं झाल्यानंतर लिटरली सगळं त्यांचं असं उतरल्यासारखं झालं होतं. इतका तो फील त्यांनी इन्वॉल्व्ड झाला होता. पण अशा त्यांचं ते आहेच म्हणजे त्यांची ती नेहमीच. त्याच्यानंतर मग बऱ्याच वर्षांनी म्हणजे 2005-2006 च्या दरम्यान टाइम्स म्युझिक साठी मी आशाताईंसाठी मंगलमूर्ती गणेश म्हणून गणपतीसाठी अल्बम केला होता. खूपच छान झाला होता. त्यावेळेला त्या अमेरिकेला होत्या, मी इथून ती गाणी करून त्यांना तिथे पाठवली वगैरे असं सगळंच बरंच काय काय त्या टिपिकल गोष्टी घडल्या होत्या. आणि त्यांनी इथे येऊन तो अल्बम गायला होता. त्याच्यामध्ये पण एक गाणं म्हणजे त्यांना जे आवडलं सगळ्यात त्या त्यांचं त्याच्यामधलं जे एक लाडकं गाणं होतं हे गजवदना म्हणून एक प्रार्थना होती, मीच लिहिली होती ती. तर ती जोग रागाशी कनेक्टेड अशी प्रार्थना केली होती. त्यांना ती खूपच आवडली होती आणि तेही खूप चांगलं झालं होतं. त्याचं सिद्धिविनायकमध्ये आम्ही ओपनिंग केलं होतं. अरे वा, शी वॉज व्हेरी हॅप्पी फॉर दॅट. आणि एक मला खूप चांगला चान्स मिळाला होता असं म्हणायचं. मला वाटतं आशाबाईंकडनं नाही आत्ता पण आपल्याला संजीवची शिष्य आहे मुक्ता जोशी तिच्याकडनं आपण हे जर ऐकू शकलो तर नक्कीच त्या संगीताचा जो भाग आहे तो आम्हाला नक्की ऐकायला मिळेल. मुक्ता गौरी नंदना हे गजवदना गौरी नंदना रक्षा करो सबकी हे गजवदना गौरी नंदना रक्षा करो
बहुत बढ़िया सुंदर संजूनी त्याचे शिष्य पण त्याच्यासारखे सुरेल तयार केले खरंच आहे. पण यानंतर हे ऐकल्या सगळ्यानंतर मी तुझी ओळख करून देताना तबलावादक संगीतकार असं म्हटलं तर गीतकार हे पण आता ऍड करायला हवं त्यामध्ये. नंतर पण त्यांनी बरंच केलं म्हणूनच हे म्हटलं की गीतकार हे पण आता ऍड झालं. जिथे कमी तिथे आम्ही असं असं आहे ते बरोबर आहे. पण कारण पुढचे सगळे प्रोजेक्टही तुझे इतके वेगवेगळे आहेत की ते ऐकल्यानंतर तर खरंच आम्ही अवाक होतो. पण याचबरोबर जसं आशाबाईंनी गायलं तसं देवकीताईने तुझ्या म्हणजे देवकीताईने खूप सुंदर गायलं. देवकीने खूप काम केलंय माझ्याबरोबर. म्हणजे मला अजून आठवत आहे की पहिलं गाणं जी ती माझं गायली होती ते साधारण 86-87 असेल किंवा त्याच दरम्यान म्हणजे मला वाटतं दूरदर्शनला दूरदर्शनसाठी शब्दांच्या पलीकडेसाठी ती गायली होती. बरोबर. माझ्या बाबांकडे ती गायली होती वडिलांकडे पण माझ्यासाठी म्हणून ते पहिलं गाणं म्हणजे नुकताच आयशाचा जन्म झाला होता आणि तिला मी म्हणलं होता का गाशील का ती म्हणली अरे मी म्हणलं बघ नाही म्हणली गाते म्हणली आणि ते वळणावर आयुष्याच्या म्हणून त्यावेळेला ते खूप फेमस झालं होतं त्या दूरदर्शनच्या शब्दांच्या पलीकडेसाठी. त्याच्यानंतर असंख्य गाणी गायली ती माझ्यासाठी खूप सुंदर सुंदर गायली आणि म्हणजे क्लासिकल असेल किंवा क्लासिकल बेस असतील तुझं स्तोत्र वगैरे अशा स्टाईलची काही असतील भावगीतं असतील एक गझल तर इतकी सुंदर गायली होती ती माझ्यासाठी. मी म्हणतो मुक्ता आहे तर तिला ती गझल गायला देवकीने अप्रतिम गायली ती गझल. खूप छान. पण किती कठीण मी तिला गाताना कळलं असेल की किती कठीण आहे काय मला गायक पण असे मिळाले सगळे की ते
त्यांच्यासमोर कठीण काही राहत नाही, ते सहज गाऊन टाकतात. म्हणजे आम्ही मागे वळून बघतात ते आम्हाला कळतं किती कठीण आहे. पण मुळात संगीत बांधणं हीच गोष्ट कठीण आहे असं आम्हाला पण वाटतं. पण त्याच्या मागे नाही काय आहे, संगीत नुसतं बांधणं कठीण नाही, ते उच्च दर्जाचं बांधणं कठीण. खरंय. बरं, संगीतातनं शब्द सूर भाव या सगळ्यांची सांगड घालणं हे आणखीन कठीण. म्हणजे त्यामुळे प्रयत्न नुसता केला म्हणजे तो उत्तम नाही ना. खरं. त्या शब्दांना न्याय देण्यासाठी कुठले स्वरावर येईल, ती शिळी झालेली एका ताजेपणाने येते. म्हणजे कॉम्पोजिशन करणं अवघड अजिबातच नाही, कारण ज्याला कोणाला स्वर कळतात तो कॉम्पोजिशन करू शकतो. त्या न्याय दिला गेलाय का? खरं. सो मी मध्ये एवढ्या म्हणतो की आजकाल कोणी उठतं आणि स्वतःला संगीतकार म्हणतो, तसं वाग्यकारी फार मोठी टर्मिनॉलॉजी आमच्या भारतीय शास्त्रीय संगीतात, की ज्याला शब्दांचा पण खूप ज्याला म्हणतात आवाका आहे, प्रतिभा आहे, आणि ज्याला रागदारी खूप ज्ञान आहे, आणि मग ह्या दोन्हीचा मिलाप करून जो एक उत्तम बंदिश बांधू शकतो त्याला वाग्यकार. बरोबर. पण ही वाग्यकाराची प्रतिभा एक युनिक असते. पण डिमार्केशन आलं पाहिजे की आपण नाही रचनाकार आहोत का वाग्यकार आहोत का गीतकार आहोत. सो मला सांगायचं आहे की कंपोजिशन करणं अवघड नाहीये, ह्या सगळ्यांना न्याय देऊन एक ओरिजिनल फ्रेश स्वतःनी तरी ती कधी कल्पना ऐकली नाही, असं काही नसतं की जगात ती स्वरावली कधी कोणी घेतली नाही, निदान आपण तरी ती ऐकलेली नसावी. पण असा एक वाग्यकार आमच्या समोर आहे. नाही पर कोण संजीव नाही, तेच सांगतोय मी. मी अजिबात स्वतःचा माझा प्रेम नाही की मी वाग्यकार आहे, पण स्वरांचं मला मी स्वतः कंपोज केली. रचना शब्द तुझे आहेत, रचना सुचते मला. बंदिश करत असताना शब्दही तुझे बऱ्याचदा. हो, पण मी जास्ती शब्द जे वापरतो ते वल्लभ संप्रदायातले अष्टछाप कवी. बर. नंददास, कुंभनदास, कारण माझ्यावर ते माझ्या गुरुजींकडनं संस्कार. गुरुजींनी हवेली संगीताचा अभ्यास केला की त्या रचना कशा बनतात, आणि त्यांनी हवी ती संगीताला बनणाऱ्यासारख्या रचनांना स्वतः चाली देऊन हवेली संगीताचा एक वेगळा कार्यक्रम ते करायचे. पण त्या कवींचे शब्द ते नंददास, कुंभनदास, आपल्याकडे कसं भागवत धर्म आहे ना, बरोबर, तसं तिकडे वल्लभ सौराष्ट्रामध्ये 8 कवी आहेत ते. तर त्या शब्दांचे संस्कार आम्हाला असल्यामुळे आणि ते ह्या ज्याला म्हणतात की ख्याल गायकी, म्हणजे उत्तर हिंदुस्थानी प्रभाव असलेली ख्याल गायकी, ह्याच्यात फार सुरेख जातात. त्यामुळे मी न त्यांचे शब्द जास्ती वापरतो, पण कधीतरी मला सुचतात. केदार इतके नाही, पण एकदा रामदासी मल्हारची बंदिश मला बांधायची होती तेव्हा सुचले बाबा. पण म्हणून मी काय स्वतःला वाग्यकार नाही म्हणत. सूर शांत सुचतात. सुरात खेळतोय मी किती वर्ष, 47 वर्ष. 54 वर्षांमधले 47 वर्ष मी फुल टाइम स्वरातच खेळतो, ते दिसतात पटकन. बरोबर. शब्दात तेवढा खेळलो नाहीये मी, पण मग आपण खेळलो नाही हे पण कळून कोणाचा आसरा घ्यायचा पण कळलं पाहिजे. सो आय डोंट, मी अट्टास करत नाही की मला शब्दांचा, पण अशी कधीतरी. घनघोर घटाछाय, घनघोर घटाछाय, राहत कतपनु प्रीतम सो ललिता कुलाय. घनघोर घटाछाय, राहत कतपनु प्रीतम सो ललिता कुलाय. घनघोर घटाछाय, कब आओगे बल मामोर, कब आओगे बल मामोर, बिरहन बिरह सताए. बेग चलिए धीर ललना, बेग चलिए धीर ललना, जहा प्रीतम सुख दाए. आता रामदासी मल्हारच्या स्वरांमध्ये मी खेळतोय कितीतरी वर्ष, पण ही मला एक बंदिश रामदासी मल्हारमध्ये अशी प्रवाही बांधायची होती, तेव्हा शब्द घेऊन आली. किंवा मैसूर झू मध्ये चालत असताना मी परिवाराबरोबर चालत होतो, मला एकदम जयंत मल्हार रागाची बंदिश सुचली. तर मी त्यांना सगळ्यांना म्हणलं तुम्ही पुढे चाला, कारण तेव्हा त्याची चर्चा नको होती मला. म्हणजे आपण तर इथे कशाला आलोय वगैरे असं काही नको, तुम्ही व्हा पुढे. मग तेव्हा काही कोणाला आठवण नसते कोण मागे, तर ते सगळे पुढे गेले, सगळे आमचे मित्र वगैरे सगळे. आणि मला ते कितीतरी दिवस जयजयवंती आणि मल्हार असं एक चलन डोळ्यासमोर होतं. बरं. पण ते ऐकलेलं असं प्रेडिक्टेबल नको होतं मला.
मग पुन्हा तो एक वेगळेपणा फ्रेश अगेन स्वतःला फ्रेश वाटलं पाहिजे ते कुठेतरी जगात असेलच. रे ग म प म ग म रे ग रे सा द नि रे जयजयंती मल्हार म प नि द नि सा पिया मल्हार द नि रे नि द प जयजयंती प रे ग रे ग रे सा नि सा नि रे मल्हार साने र म ग जय जयवंती रे प ग म रे सा. तर ती बंदी शब्द घेऊन आली तबला नको वाजस कैसे कटे दिन रथे कैसे कटे दिन रथे मन की बिरथा कछु नहीं जाने मन की बिरथा कछु नहीं जाने कित जाय बस मन बस सुंदर हलकीशी लयकारी पण झाली आणि तो एक अंदाज आला कित जाय बस मन बस. सो काहीतरी उद्दिष्ट आणि बंदेश बांधली जाते ते स्वर असे 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 दिसत आहेत इतके सुंदर आणि तोपर्यंत मी अप्रूव्ह करत नाही. खरं आहे आणि आय डोंट थिंक आम्ही वाद्यकार वगैरे पण कधी कधी शब्द सुचतात पण मी असे मला जे म्हणजे बघा उपशास्त्रीय संगीतामध्ये बरोबर विरुद्ध प्रक्रिया असते. शब्द जे म्हणतायत त्याला न्याय देणारी चाल मॅक्सिमम वेळा कधीतरी तुम्ही चाल सुचते आणि शब्द बांधून घेता पण दॅट इज नॉट अ नॅचरल प्रोसेस. बरोबर युजली केदार सांगेल की मला त्याचे शब्द बघितले की चाल दिसायला लागतो दॅट इज अ प्रोसेस. बरोबर इथे उलट असतं मला रागाचा भाव दिसत असतो रागाला काहीतरी सांगायचंय त्याला एक व्यक्तिमत्व आहे त्याचं एक भावविश्व त्याला पूरक शब्द काय बरं रागाला एकच सांगायचं नसतं प्रत्येक राग विविध रसांसाठी पूरक असू शकतो. मग मला त्यावेळेला काय शेड द्यायची म्हणजे भटियार रागामध्ये पटकन डेमो देतो मी मी एक विरहाच्या दोन बंदिशी गायचो. बर गुरुजींच्याकडनं आलेल्या बंदिशी दोन विरहाच्या होत्या माझ्या कॉलेजचा मित्र आला होता सकाळच्या प्रोग्रामात मला म्हटलं सकाळी सकाळी काय रे उच्चकट गई निंदी खरं काहीतरी पॉझिटिव्ह गाणं. अच्छा तर तेव्हापासून मला असं वाटलं की भट्यारमध्ये आपण एक पॉझिटिव्ह शेड तो पूरक आहे त्या विरहाला एकदम. बरोबर पण त्याच्या मी काय त्याच्या मनाला लावून नाही घेतलं त्याला म्हणलं मी असं तू सांगतो म्हणून उद्या नाही बांधणार मला जेव्हा ऊर्जा ती स्फूर्ती येईल तर मी लहान कृष्णाचं वर्णन. बरं लहान कृष्णाचं बरं या मोहन के मे रूप लुभानी सुंदर वदन च मीराबाईंचा शब्द या मोहन के अदा दा दा रूप लुभानी या मोहन के मे रूप लुभानी सुंदर वदन कमल दल रोचन वदन सुंदर वदन सुंदर वदन कमल दल रोचन बाकी चितवन मंद मुस्कानी मोहन के
लगेच भाव बदलला. खरंच आहे. आणि द्रुत तर फार सुरेख आहे. सूरदासांचे शब्द आहे. ती म्हणते जागो जागो नंद के लाल नाही ना ती सोय. त्याच्यात एक नाट्य आणलंय मी. जागो जागो नंद के लाल जागो जागो नंद के लाल जागो 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 नंद के लाल नाही ना ती सोय नाही ना सोय. प्रात परम शुचिकार प्रात परम शुचिकार जागो जा नंद के लाल जागो जा. फिर फिर आवती निरखी मुख फिर फिर आवती निरखी मुख छिन छिन गोपन के ग्वाल उठिए आपन अवलोकिए उठिए आपन अवलोकिए. तज निद्रा नयन विशाल जागो जा नंद के लाल जागो जा. जागो जागो. सो कम्प्लीट एक्सप्रेशन बदललं उचटके इन इंडिया मोरीच खूपच सुंदर एकदम. तर राग काहीतरी सांगत असतो आणि त्याच्यातला कुठल्या कुठल्या रसाला तो पूरक याचा आमचा अभ्यास असतो आणि त्याला साजेसे असे शब्द आयदर सुचतात किंवा मी निवडतो. प्लस बंदिशीची एक गंमत असते रागाचं एक ज्याला म्हणतात एक पकड आत्मिक छोटं रूप म्हणजे काय लिटरली म्हणजे गर्भ बरोबर चलन त्याचं तो पकडायला लागतो. ते बंदिशीमध्ये तो मोठा होत नाही तो गर्भ जन्म घेतो आणि असा ताडामाड्यासारखा वाढतो. पण असतं तेच सगळं जेनेटिक रूप तेच असतं. सो जेनेटिक रूप कॉम्प्रेस करायचं ते आणि मग त्याच्यामध्ये अशा वाटा ठेवायच्या की नंतर मला जेव्हा तो मोठा करा वाढायचा आहे तेव्हा मला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स मिळतात की नाही. तर त्याचं एक तुला उदाहरण सांगतो मी. एक भिन्न षड जगात तराणा बांधलाय. सागा मदनी सानी दागा मद सदा निजाम गरेन गाम दीम तदीम तदन रे रे ना तरना है दीम निषाद दीम तदीम तदन धीरे ना दीम तदीम तदन धीरे ना तादानी तन धीरे ना तादानी गंधार गा गम गम सगनि सग ताद मी ते काम करू शकतो बरोबर. सनी धनी धनी मद गम सगनि धनी सम गम सग तादानी सनि धनि सम ग सनि सनि धम नि धम धम ग सनि धनि सग धनि सग धनि ध का दान तन धीरे मान सनि धनि मद नि दे सनि धनि स धनि मद गम नि धनि दे नि धनि धनि मन धम ध गम स गम धनि स गम नि स गम नि. तंत्र बघ धीर धीर तरी तन तारे दानी दीर्धा सनी निध धीर देवता लोकनी धनी सम ग सनी धीर धनी धनी धम ध गम स ध गम ध धीर धीर ती तन. आता बघ दानी तारे दानी दानी तारे दानी सा ध गम ध रि ध तारे सम ग सनी धनी धनी मद ग म धनी ध ग म धनी ध ध ग म धनी ध तारे 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 असं केलंय. आणि मग आणि मग इथे ग ग म म ध र नि नि सा सा ग ग म म प म रे सा सा रे म प म प र सा. इथे गुणकली रागाची मूर्छना केली म्हणजे ग ला सा मानून तेच सगळे स्वर गायलं की सा रे म प ध सा होतात. वा ती अवरोही वापरली आणि त्याच्यानंतर ती परत भिन्न चर्चेमध्ये कशी घुसवली बघ कशी.
dani tare dani dani tare na ga ga ma ma da da ni ni sa sa ga sa da pa ma pa ma re sa sa re ma pa ma pa da sa aa बंदिश बांधताना पुढची विजन पाहिजे. पण मुळात असं शास्त्रीय संगीत गाणारे गायक आणि त्या गायकांकडनं मिळणारी ही कलाकृती तयार होणारी. मला वाटतं केदार, जिया लागे ना तुझा अल्बम जो आहे तो तू अशाच पद्धतीने शास्त्रीय संगीत गाणारे जे गायक आहेत सगळ्यांकडून केला होता. तर ते जिया लागेना जो अल्बम होता त्याच्यामध्ये मुद्दामून असं एक ठरवलं होतं की सगळे जे क्लासिकल गायक म्हणजे त्याच्यामध्ये संजीव गायलाच होता डेफिनेटली, नंतर राशिद खान गायले होते, देवकी गायली होती, शंकर गायला होता, आता रेखा भारद्वाज गायल्या होत्या. त्याच्यामध्ये एक गाणं सहज म्हणून दाखवतो, जस्ट आता एक गाणं होतं दिन, वैभवनी लिहिलं होतं, वैभव जोशींनी, दिन जाय रे रात न जाय, त्यांनी चालीवरती लिहिलं होतं, दिन जाय रे रात न जाय, दिन जाय रे रात न जाय, टूटा हुआ तारा कोई, टूटा हुआ तारा कोई मुझे पास बुलाए, दिन जाय रे रात. आता इथे गम रे साधनी गम प धनी साधनी प म प गम रे नि सा ग, चारुकेशी सारखं होतं. टूटा हुआ मालकोसे तू तारा कोई, टूटा हुआ तारा कोई मुझे पास बुलाए. पुन्हा इथेही तुला रागाच्या मागचे भाव हवेच आहेत ना, येतात त्याशिवाय ते लोकांबरोबर वाजवून 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 ह्यांचं जे स्वरसौंदर्य ऐकून ती दारं अशी दिसायला लागतात की आपोआप. आता हे काय मुद्दामून करायचं, ह्या रागातून ह्या रागात जाऊ असा विचार नव्हता, सहज आला होता. जिया लागेना मध्ये अशी ती विविध गाणी बांधली होती आणि हे सगळ्या लोकांनी त्याचं चीज करून टाकलं होतं. सगळे आवाड होऊया कलाकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांनी ते इतकं छान त्याच्यामध्ये ती गाणी केली होती, त्याला वेस्टर्न टच होता आणि पण ते असं वेगळ्या पद्धतीने केलं होतं. आता तसं एक म्हणजे तू त्या मुद्द्यावर येशील, अंतर्नाद म्हणून एक मी फेस्टिवल केलं होतं की त्याच्यामध्ये 2700 गायक एका मंचावर गायले होते. श्री श्री रविशंकरांची जी AOL आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आहे त्यांनी तो केला होता प्रोग्राम. त्याच्यामध्ये रागसंगीताच्या विषयी त्यांना बेसिक माहिती द्यायची होती, म्हणजे असं द्यायचं ना की, कारण संजीव नेहमीच सांगतो 2700 गायक एकाच वेळी हे कसं कसं साध्य झालं होतं बाबा. त्या AOLनी केलं होतं ते, पण माझ्याकडे ते अक्षरशः एक महिना आधी आले होते. बरं, की आपल्याला असं करायचं तुम्ही कराल का, तर त्याची जी प्रोसेस होती ती फारच विलक्षण होती. त्या एका महिन्यामध्ये ती गाणी कंपोज करून, काही त्यांची रेग्युलर भजनं होती पण त्याला सगळ्यांनी काय गायचं, मग त्यातले आलाप, त्यातले विस्तार सगळे करून, त्या सगळ्यांना बसवून त्यासाठी आम्ही CD केली, वेगवेगळ्या आयडिया लढवल्या, त्या त्यांच्याकडे गेल्या, त्यांची रिहर्सल 7 दिवस मग वेगळी घेतली गेली आणि माझ्या एकट्या कंडक्टिंगवरती त्यांनी ते सगळं गायलं होतं. आणि तो न भूतो न भविष्यती असा प्रोग्राम झाला, त्याला गिनीज बुकमध्ये पण स्थान मिळालं. अरे वा, 2700 गायकांना. त्याच्यामध्ये संजीव नेहमी एक सांगतो, त्याचं वाक्य मला नेहमी आवडतं की तो नेहमी म्हणतो की एखादी फ्रेज म्हणजे नुसता राग नाही होत. राग हा एक विस्तार आहे, एक विचार आहे. त्या स्वर जे म्हणजे नुसतं आरोह अवरोह म्हणजे राग नाही ना, नोटेशन म्हणजे राग नाही. बरोबर, त्याचा विस्तार तो पुढे एक वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्या प्रत्येक रागाची काहीतरी एक काहीतरी त्याला सांगायचं असतं, त्याचा भाव असतो, तो भाव धरून ते विस्तार तो जास्त हे चांगलं सांगू शकेल. पण त्याच्यामध्ये आम्हाला काय ते थोडक्यात दाखवायचे होते. बरोबर, म्हणजे पटकन ते लोकांना त्याची एक झलक द्यायची होती. त्याच्यामध्ये एक आता गाणं होतं, माधवा मधुसूदना वामनारायण, राधे 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 राधा माधव चंद्रमा, राधा माधव चंद्रमा. आता ह्याच्यामध्ये मला आलाप करायचा होता आणि त्याच्यात ते क्लासिकल, तर त्याच्यात आता 4 रागांची पटकन एक झलक दाखवली होती. त्याच्यात आलाप केला होता ठीक आहे वाजू नको रूपक मध्ये होत. सा ग प नि ध प ग सा नि ध सा,
साग पनी द पगरे नी साग गम द सानी द गम रे नी साद धनी सारे मग सारे नी द पसा असा एक आलाप केला होता आता साग पनी द पग सानी द सा कलावती झाला साग पनी द पग रे नी साद जनसमोहिनी गम द सानी द गम रे नी साद रागेश्री धनी सारे मग सारे आता नुसत्या त्या फ्रेजेस आल्यावर तो राग अर्थात संजीव म्हणतो तसं नुसत्या फ्रेजेस दिसल्या म्हणजे तो राग नाही आहे पण ही झालं पण हे जे तू म्हणतेस तसं हे जे संजीव आत्ता म्हणला की सूचना आहे त्यातली सौंदर्य दृष्टी आणि त्याच्यावरचं प्रेम या दोन गोष्टी तुम्हाला ह्या सुचवू शकतात युगनायक विवेकानंद ही सुद्धा एक वेगळी संकल्पना होती एक खूप वेगळी संकल्पना म्हणण्यापेक्षा गेलं तसं खरं तर हेही जायला हवं इतकं सुंदर कसं रामकृष्ण मठ जो पुण्याचा आहे त्याचे जे प्रमुख स्वामीजी आहेत त्यांनी ते सगळं लिहिलं होतं आणि 125वी जय म्हणजे विवेकानंदांचं जे भाषण झालं प्रसिद्ध भाषण शिकागोचं त्याला 125 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांना काहीतरी सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून त्यांनी ते सगळं त्यांचं चरित्रात नायक असं ते नाटक लिहिलं होतं तर त्याला कम्प्लीट त्या जवळजवळ कम्प्लीट कंपोज करून त्याला दिग्दर्शन असं मला ते करायला मिळालं त्या ह्याच्यामध्ये त्या नाटकात त्या म्हणजे ज्याला आपण डान्स ड्रामा म्हणतो बरोबर त्याच्यामध्ये जवळजवळ 20 डान्सर्स होते कथ्थक डान्सर्स होते त्यांचा डान्स नंतर गाणी संजू पण त्याच्यामध्ये गायलेलं आहे त्याच्यातली काही गाणी असं ते खूप खूपच मोठं होतं आम्ही ते राष्ट्रपतींसमोर सुद्धा आम्हाला त्यावेळेला सादर करायची संधी मिळाली आणखी एक मला एका प्रोग्राम बद्दल सांगायला अशीच म्हणजे मी बिंग तबला वादक मला एक रागाज ऑन तबला म्हणून एका कन्सेप्ट वरती काम करायला मिळालं जसराजींची जी मुलगी आहे दुर्गा तिने ही कन्सेप्ट म्हणाली की केदार आपल्याला तबल्यावरती काहीतरी राग प्रदर्शित करता येईल का तबला हे एक सुरी वाद्य आहे खरं तर एकच सूर वाजतो आणि मग तबला तरंग म्हणून वाजवला जातो की ज्याच्या सारेगमपदनीचा सानिधम वगैरे असं वाजू शकतो पण तो शेवटी तबला हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे सूर वापरून तबल्याचा साऊंड वापरला मला काहीतरी असं करायचं होतं प्रोड्यूस की तबलावा तर वाचतोय तबल्यासारखाच वाचतोय कायदे गत परण सगळं वाचतंय पण त्याच्यातून रागसंगीत निर्माण होतंय बरं हे कसं असं करायचं होतं तर आम्ही ते दुर्गाला अपेक्षित होतं की केदार असं काय करता येईल बघ तुला काही करता येईल का तिच्या मनात ही संकल्पना आली मग मी ती प्रोड्यूस केली होती मग त्याच्यामध्ये 3 तबला वादक 2-2 तबले घेऊन बसले होते आणि सारे म्हणजे पहिला तबला सारे दुसरा तबला गप तिसरा तबला धसा आणि भूप रागामध्ये मी ती बंदिश बांधली आणि ती बंदिश अशा पद्धतीने बांधली होती की तबल्यावरती सगळे कायदे वगैरे वाजवत धात्र कथे किटकी ना असं वगैरे ते वेगवेगळं वाजवत होतं आणि कम्प्लीट तुमच्या समोर ती बंदिश भूपची उभी राहिली जात होती आलापी भूपचे फक्त तबल्यावरती पण नुसते सूर नाही सुरातले तबले पण नुसते सूर नाही तबला तरंग सारखे नाही बरोबर तर त्याच्यावरती आम्ही आमचे जे तबल्यामध्ये जे कायदा परण गत तुकडे हे सगळं वाजवत होतो पण मला वाटतं तू 9वीत असताना वगैरे फिल्म साठी म्युझिक केलं होतं ते माझ्या वडिलांकडे ती ऍक्च्युली फिल्म आली होती माझे वडील प्रभाकर पंडित ते म्युझिक डिरेक्टर होते त्यांना ती फिल्म करायची होती तर त्यातली स्क्रिप्ट घरी पडली होती त्यातल्या 2 गाण्यांना मी चाल लावली तर ते प्रोड्युसर आले ते म्हणले नाही आम्हाला हेच गाणं पाहिजे हे चांगलं झालंय बाबा म्हणले अरे पोटावर पाय देतो पण बाबांनी ते स्वतःहून नाही म्हणले मग ते म्हणले नाही जरूर ह्याची घ्या आणि बाबांनी नाव बदलायला लावलं ते प्रभाकर पंडित म्हणून संगीत करत होते त्यांनी सांगितलं नाही आता ह्याच्या 2 चाली आहेत ना आपण संगीतकार म्हणून नाव त्यांनी केदार प्रभाकर लावलं मी म्हणजे ज्याच्यात मी तबला वाजवला त्याच्यामध्ये हम आपके कौन किंवा गदर पिक्चर साठी वाजवला बरोबर नंतर दिल तो पागल आहे साठी वाजवला तसं एक माझी फार हृदयामध्ये साठवून घेणारी आठवण म्हणजे मुघले आझम हा रिप्रोड्यूस केला होता म्हणजे म्युझिक साठी त्याचा साऊंड जो ओरिजिनल पिक्चर आहे त्याच्यामध्ये उत्तम सिंग जी म्हणजे मोठे अरेंजर आणि मोठे म्युझिक डिरेक्टर त्यांनी हा सगळा कम्प्लीट रिडिझाईन केला होता आणि त्याच्यासाठी मला तबला वाजवायला त्यांनी बोलवलं होतं तर तो जुना वाजलेला जो सगळा ट्रॅक होता त्याच्यावरती पुन्हा सगळं वाजवायचं होतं आणि तो जुना ट्रॅक जो होता तो क्लिक ट्रॅकवरती वाजलेला नाही त्यावेळेला सगळं लाईव्ह व्हायचं तर ते एकतर तबला पाठी खूप ऐकू येत होता बरं त्याच्यासारखं वाजलं पाहिजे पण डबल ट्रॅक करायचे तर ते सगळं कम्प्लीट आम्ही लिहून काढलं होतं मी त्याचं नोटेशन्स तबल्याची आणि मग पुन्हा ते त्याच्याबरोबर ऐकून ऐकून ते सगळं सेम वाजवलं 2 आणि त्याच्यामुळे म्हणजे आणि माझं भाग्य असं की त्या रेकॉर्डिंगला स्वतः नौशादजी आले होते ते बसले होते आणि त्यातलं जे मधुबन में राधिका सॉरी त्यातलं जे फेमस ते शेवटचं जे गाणं आहे प्यार किया तो डरना क्या तर त्याचा जो सगळा पहिला सुरुवातीला एक सोलो आहे नंतर पुढे ते सगळं ते
ग्रँजरस सगळा जो आहे ते सगळं वाजवलं ना ते खूप अवघड होतं काम. म्हणजे आता सांगायला खूप सोपं आहे पण ते ऐकून बारीक बारीक वाजलेल्या तबल्यावरती दुसरा तबला वाजवणं आणि ते सुद्धा क्लिक ट्रॅक नसताना सगळं ओरिजिनल ते पुढे पाठी मॅन्युअल लय हल्लेली त्याला सगळं करून आम्ही ते केलं. ते सगळं गाणं जेव्हा वाजलं आणि ते संपलं नौशादजी आतून ऐकत होते ते उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजून मला मिठी मारली होती आतमध्ये की क्या बात आहे बेटा हे तुमने कैसे. तर अशा काही भाग्यवान गोष्टी मला मिळाल्या करायला. तू हिंदी रचना म्हणलास त्याच्यावर मीरा आठवली तुझी आणि तीही तुला अशी अचानक सापडली होती. मंगलोर वरन एअरपोर्ट वरन पय्यनूर नावाची केरळ मध्ये जागा तर तिथे चाललो असताना मीराबाईचं एकदम बाहेर वातावरण असतं सगळं पावसाचं वातावरण आहे बर मतवारो 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 बादल आयो रे मतवारो बादल आयो हरे को संदेशा हरे को संदेशा कछु नहीं लायो रे हरे को संदेशा कछु नहीं लायो रे नहीं लायो रे मतवारो बादल आयो रे. तुम एकदम कसा इकडे सुंदर पडतो. खरं तर असं आहे ना की या अशा गप्पा ऐकत राहाव्यात ऐकत राहाव्यात आणि आम्ही छान तृप्त व्हावं असा हा खरं तर आजच्या मैफिलीचा अनुभव आहे. म्हणजे एरवी तुम्ही गात असताना मैफिल लोकांनी मंत्रमुग्ध होणं हे अनुभवलेलं आहे पण आज ही गप्पांची मैफिलसुद्धा तितकीच मंत्रमुग्ध करून गेली असं म्हणायला नक्कीच मला बरं वाटतं आहे. कलावंताची साधनं असते आणि ही कलावंताची साधनंच त्याला कदाचित त्या पूर्णत्वाकडे नेते असं नाही. जेवढं आपण उलट कळत पूर्ण तो शक्य नाही शक्य नाहीये पण असं पण म्हणू की एका ब्लिसफुल अवस्थेत पण त्या त्या अनाहत नादाकडे तुम्ही नेहमी म्हणता तसं एक ते मागणं कलावंताचं जे आहे त्या कलावंताच्या त्या मागण्याने आपण आजच्या मैफिलीची सांगता करूया. सुरांचे बिवपत्रे पाहतो मी भक्तिभावे पाहतो मी भक्तिभावे दे मला सामर्थ्य ऐसे दे मला सामर्थ ऐसे वेदने से गीत भावे सुरांचे बिल्वपत्रे हे सुरांचे बिल्वपत्रे. सामर्थ्य ऐसे
कविवर्य मंगेश पाडगावकरांचे शब्द आहेत, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे. मला असं वाटतं की हे दोन कलावंत आज जे आपल्यासोबत होते त्यांचं जगणं गाणं व्हावं इतकं सुंदर खरं तर त्यांचे अनुभव आहेत. आणि म्हणूनच तुमच्याशी गप्पा मारताना ही एक मैफिल खूप छान सजली आणि अशीच तुमच्याही आयुष्यातली मैफिल सजत राहू दे अशा सदिच्छा आमच्या तुमच्यासोबत आहेत. आणि आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्या टीमचं. नक्कीच, पंडित संजीव अभ्यंकर आणि केदार पंडित या दोन कलावंतांना आज आपण भेटलो. अशाच जगणं गाणं झालेल्या काही कलावंतांच्या भेटी पुढच्या काही कार्यक्रमात आपण करणार आहोत. आज इथेच थांबूया. नमस्कार.